नमस्कार मंडई चला तर आज आपण श्रावण स्पेशल असे साबुदाणा थालीपीठ बनवलेले आहे आता श्रावण महिना म्हटलं की त्यामध्ये उपवासाचा फडीमार तर अशा पद्ध अशा टायमाला आपल्याला काहीतरी वेगळं खावं असं वाटलं तर तोच साबुदाना घ्यायचा बटाटा कुस्करायचा आणि मस्त थालीपीठ तयार करायचे आता हे थालीपीठ एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला आता इथे व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे आपण पाहू शकता दोन छोट्या साईजचे आणि एक बटाटा मोठ्या साईजचा म्हणजे मीडियम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत आता इथे रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाना जो की हातावर इझिली मॅश होत आहे तर आता त्याचबरोबर आपल्याला इथे हिरवी मिरची आणि मीठ जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची चटणी बनवून घ्यायची हवं तर तुम्ही ती चटणी ठेचूनसुद्धा घेऊ शकता पण इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी चटणी तयार करून घेतलेली आहे तर हे बटाटे जे आहेत ते ह्या घमिल्यामध्ये मी कुसकरून घेणार आहे कारण आपल्याला ते सारण जे आहे ते यामध्ये तयार करायचं आहे तर सर्वात पहिले आपल्याला बटाटे अशा पद्धतीने कुसकरून घ्यायचे आहे बटाटा इथे व्यवस्थित उकडून घेतलेला आहे बटाटा व्यवस्थित उकडलेला असला तरच तुमचं साबुदाना थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित होईल नाहीतर मोडेल त्यामुळे बटाटासुद्धा व्यवस्थित उकडून घ्या त्यामध्ये पाणी पूर्ण निथळून घ्या आणि मग थंड झाल्यानंतर सोलून घ्यायचं आहे आता हे हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा आपण म्हणजे चटणीसुद्धा यामध्ये घातलेली आहे किंवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वरतून आता भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं एक वाटी कूट घेतलेलं आहे छोट्या वाटीने हे अचूक प्रमाण आहे याच पद्धतीने तुम्हालाही घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण बटाट्याला खूप वलसरपणा असतो त्यामुळे मी इथे जे शेंगदाण्याचा कूट आहे तोसुद्धा बटाट्यामध्ये अगोदर घालून घेतला आता हे वरतून आपल्याला रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा जो आहे तो घालून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला एकदम घट्टसार असं सा पीठ छान मळून घ्यायचं आहे तर आता हे थालीपीठासाठी आपल्याला बटाटा आणि साबुदाणा एकत्रित छान असा मळू मळू घ्यायचा आहे ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा मळून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं एकही थालीपीठ तुटणार नाही आणि तुम्ही सुद्धा सुग्रण म्हणून प म्हणजे फेवरेट होऊन जाल घरामध्ये त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच असं मळून घ्या आता इथे थोडंसं हाताला तेल लावायचं कारण बटाटा आणि साबुदाणा खूप हाताला चिकटतो थो। त्यामुळे थोडंसं तेल लावलं की अगदी इझिली आपल्याला ह्याचा गोळा बनवून घेता येतो आता इथे ये थोडंसं मळल्यासारखं करायचं आणि याचे गोळे बनवून घ्यायचे तर आता तुम्हाला हव्या त्या साईजचं तुम्ही थालीपीठ थापू शकता तुम्हाला ज्या साईजचं थालीपीठ थापायचं आहे त्या साईजचा तुम्हाला इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता अशा साईजचे आपण गोळे तयार करून घेतले आता इथे एक पोळपाट घ्यायचा आहे पोळपाटावरती आपल्याला इथे थोडासा रुमाल आपण वल्ला करून घेतलेला आहे आता रुमाल अगदी वल्ला हवा जास्त पाणी गळावं इतका वल्ला नाही पण तो वल्ला असावा इझिली आपलं जे साबुदाणा थालीपीठ आहे ते सहज निघलं जाईल इतपत आपला रुमाल वल्ला असावा त्यावरती हे साबुदानासाठीचं थालीपीठचं त जे गोळा आहे तो अगोदरच चपटा करून घ्यायचा चपटा करून नाही घेतला तर जास्त प्रमाणात त्याला चिऱ्या पडतात आणि मग ते, ते थापायला थोडंसं अवघड होऊन जातं त्यामुळे अशा पद्धतीने थापायचं आहे थापायला खरंच नंतरनं जेव्हा ते पूर्ण आपण पांगून घेतो तेव्हा थापायला खूप सोपं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावलं की आणखीन छान त्याला चिकटपणा येतो आणि अगदी सोप्पात सोप्पं आपल्याला होऊन जातं थापण्यासाठी तर अशाच पद्धतीने सगळ्या बाजूने एकसारखं आपल्याला थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि पातळ थापायचं तेव्हाच ते कुरकुरीत आणि चवदार असं बनतं त्यामुळे थापताना आणि तुम्ही कितीही पातळ थापलं तरीसुद्धा हे थालीपीठ मोडत नाही त्यामुळे तुम्ही हवं तितकं फत पातळ थापून घेऊ शकता फक्त आता थापत असताना पातळ जर थापायचं असेल तर तुम्हाला अशाच कॉटनच्या कपड्यावरची ते थापून घ्यावं लागेल डायरेक्ट पॅनवरती जर तुम्ही हे थालीपीठ थापलं तर हवं तितकं पातळ किंवा हवं तितकं क्रंची होत नाही कुरकुरीत होत नाही तर आता इथे आपल्याला हे थालीपीठ जे आहे ते हातावर काढून घ्यायचं आहे अगदी इझिली निघतं मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यावरती टाकून घेतलं पाहू शकता आता इथे आपण तेल अगोदर थोडंसं लावलं होतं पण पर परत एकदा साईडनेच थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित कुरकुरीत आपलं थालीपीठ भाजलं जाईल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकाच प्रयत्नात बनवू शकता परफेक्ट बनवू शकता तर पहा इथे आपलं थोडंसं असं लूज वाटत आहे एकदम कडक झालं तेव्हाच उलतायचं म्हणजे ते, उलता ते मोडत नाही ते व्यवस्थित कडक झालं होतं तुम्ही पाहू शकता म्हणजे कुरकुरीत झालं झालतं खालची बाजू तर आता ह्या बाजूने सुद्धा आपल्याला कुरकुरीत भाजण्यासाठी थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला साबुदाना थाली पीठ कसे बनवायचे हे दाखवलेलं आहे आणि अगदी गोल गरगरीत तुम्ही थापू शकता हे सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे तुम्हाला असेच युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल तर आता आपण याच पद्धतीने सर्व थालीपीठ जे आहे ते थापून भाजून घेणार आहोत जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच पद्धतीने थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्यावरती थालीपीठ टाकायचं असे दोन्ही बाजू आपल्याला शेकवून घ्यायच्या कुरकुरीत भाजून घ्यायच्या तर पाहू शकता आपले इथे थालीपीठ मस्त असे दोन थालीपीठ झाले याच पद्धतीने आणखीनसुद्धा थालीपीठ मी बनवून घेत आहे तर तुम्ही सुद्धा आता श्रावणमध्ये असे थालीपीठ बनवा कसे झाले ते मध्ये सांगायला विसरू नका कारण खूप छान आणि चवदार लागतात आणि कमी तेलात बनणारा हा पदार्थ आहे त्यामुळे एकदा नक्की जरूर बनवा घरातल्या सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे आणि काहीतरी वेगळा आहे कारण आपण साबुदाणा खिचडी हेच नेहमीच खातो व्हिडिओ पाहितल्याबद्दल धन्यवाद